शिरूर मतदार संघाचे खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात, त्यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं. लय वेळ ताटकळून झालंय. जय शिवराय. आजच्या या अगदी शॉर्ट नोटीसवर जी बैठक आयोजित केली त्या बैठकीला स्टेजवरच्या सगळ्या मंडळींपेक्षाही आधी आभार तुमचं मानेल, कारण सगळं सोडून केवळ एका आवडीपोटी, केवळ एका ध्यासापोटी, केवळ एका श्वासापोटी तुम्ही सगळे एकत्र आलात. ते सगळे बैलगाडा मालक, शौकीन, वाजंत्री मंडळी, अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, व्यासपीठावर बसलेले मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, पुरंदरचे आमदार, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय काका जगताप, जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके, सत्यशील दादा शेरकर, देवदत्तजी निकम, बंटीदादा वळसे पाटील, नवनाथजी होले, देवरामजी लांडे, मोहितजी ढमाले, संतोजी गव्हाणे, ॲडव्होकेट आबाराजे भोसले, महाराष्ट्र केसरी दत्तात्रयजी गायकवाड, पंचायत समिती सभापती विशालजी तांबे, सगळेच मान्यवर. कारण उशीर बराच झालाय, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा तुम्हाला मुद्द्यावर येणं जास्त गरजेचं आहे. मुळात ही बैठक अचानक का लागली? मगाशी कोणीतरी भाषण करताना सांगितलं, बहुतेक मोरे साहेब तुम्ही सांगितलं, प्रत्येक पंचवार्षिकला बैठक लागते, पंचवार्षिकला आश्वासन दिलं जातं, पंचवार्षिक होते जाते आश्वासन होत नाही. सुनील अण्णा तुम्ही सुद्धा याचा उल्लेख केला, पण प्रामाणिकपणे सांगतो कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाही आणि तरी सुद्धा बैठक लागलेली आहे, कुठलंही आश्वासन देण्यासाठी नाही. जी खरी परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे. कारण कालपर्यंत अधिवेशनासाठी दिल्लीत होते, अधिवेशनासाठी दिल्लीत असताना अनेक ठिकाणाहून बातम्या येत होत्या, अनेक ठिकाणावरून चर्चा येत होत्या, प्रसार माध्यमांमधून बातम्या येत होत्या. नवनाथ शेठ असतील, आमचे रामभाऊ असतील, बाळासाहेबजी आरुडे असतील, ही सगळी मंडळी सातत्यानं संपर्कात होती. कारण बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत जे काही करायचं ते सुनीलांना असं ठरलं होतं की आधी महाराजांच्या गनिमी काव्यानं पुढं जायचं. या गनिमी काव्यानं पुढं जात असताना नवनाथ शेठ आठवतं, आपण गेली 1.5 वर्ष हा गनिमी कावा करत 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 एका टप्प्यावर आणला होता. आणि त्या टप्प्यावर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सोशल मीडियावर बघायला मिळालं असेल, पशुसंवर्धन विभागाचे जॉईंट सेक्रेटरी आणि मंत्री यांच्या बरोबर आपण ती बैठक केली होती, बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतला समावेश काढण्यासाठी. तेव्हा मी प्रत्येक बैलगाडा मालकाला विश्वासानं सांगत होतो, मला अनेकांनी फोनही केले होते, म्हणजे स्टेजवर पाठिंबा देणारी मंडळी स्टेजवरून खाली उतरल्यानंतर मला खाजगीत विचारत होती, डॉक्टर अर तू प्रत्येक वेळी म्हणतो बैलगाडा सुरू होणार, तुला खरंच वाटतंय का होईल? पण मागच्या बैठकीनंतर मी ठामपणे प्रत्येकाला सांगत होतो, कुणाला विश्वास असो नाही तर नसो, मला ठाम विश्वास आहे ज्या वाटेने चाललोय त्या वाटेने पुढे गेलो तर बैलगाडा सुरू होणार, म्हणजे होणार हा विश्वास माझ्या मनात. दुर्दैवानं त्यानंतर मंत्री पदाचा कार्यभार बदलला गेला. आधी पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंगजी होते, त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला आले. आता नेमके आपण चाललोय कुठल्या पद्धतीने आणि हे सगळं तुम्हाला आता खुलासेवार उलगडून सांगण्याची वेळ का आली आहे हे फक्त समजून घ्या. कारण परवा मला अनेक माध्यमांनी फोन केले, माध्यमांनी फोन केल्यानंतर विचारलं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, आणि त्यानंतर एका वाहिनीवर माझा बाईट संपल्यानंतर सुनील अण्णा भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि ज्या प्राणीमित्र संघटनेच्या संदर्भात अत्यंत सक्रिय आहेत त्या खासदार मेनका गांधींचा बाईट झाला, आणि त्यानंतर कुठंतरी मनात पाल चुकचुकली, आम्ही आंदोलन इथं करतोय. जसं मगाशी संजय काका म्हणाले त्या पद्धतीनं, जसं तुम्ही सुनील अण्णा म्हणाले त्या पद्धतीनं आंदोलन आम्ही छोट्याशा एखाद्या
रस्त्यावर करतोय, पण त्याची बातमी होती आणि त्याच्या बातमीमुळं ज्यांच्या विरोधात आपला लढा आहे त्यांना आपण जागा करत चाललोय. आणि त्यामुळे नेमका लढा कोणत्या माध्यमातून कोणत्या पद्धतीने जायचा आहे, काय रूपरेषा आहे, त्यासाठी आजच्या या बैठकीचं तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलं. मी माजी खासदार शिवाजीदादा आढळरावांशी स्वतः फोनवर बोललो. मी त्यांना सांगितलं, शिवाजीदादा तुमचा अनुभव मोठा आहे, तुमचा अनुभव प्रदीर्घ आहे, तुम्ही या बाबीत पाठपुरावा केलेला आहे, तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करा. मी काल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगेंशी बोललो, मी आज जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणेंशी बोललो, यासाठीच बोललो की हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही, कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही निवड ही बैठक आयोजित केलेली नाही. पण माझ्या बैलगाडा मालकांना कळलं पाहिजे लढा कुठल्या दिशेनं सुरू आहे. तर आत्ता जो लढा सुरू आहे हा दोन पद्धतीनं सुरू आहे. या दोन पद्धती आपण आधी समजून घ्या. पहिली पद्धत जी कोर्टात केस सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलंय की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आता या न्यायप्रविष्ट प्रकरणासाठी 5 जजेसचा एक कॉन्स्टिट्युशनल बेंच बनणार आहे. 5 सदस्यीय खंडपीठासमोर जी मद्रास हायकोर्टाचा निर्णयाला विरोधात आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात या दोन याचिकांची सुनावणी होणार आहे. पण ते 5 सदस्यीय खंडपीठ बसतच नाही. या संदर्भात पाठपुरावा करत असताना जी आपली बाजू मांडतात महाराष्ट्र सरकारचे वकील ॲडव्होकेट पाटील ॲडव्होकेट सचिन पाटील यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये जे आपले अटर्नी जनरल आहे त्या ॲडव्होकेट मुकुलजी रोदगी साहेबांची वेळ मी त्यांना मागितली, जेणेकरून हे 5 सदस्यीय खंडपीठ लवकरात लवकर करा अशी मागणी ही आपल्या अटॉर्नी जनरलकडून सुप्रीम कोर्टाला केली जाईल. बरं, आता हा केसेसचा मगाशी सांगताना कोणीतरी म्हणाला की सुरू होते बंद होते, सुरू होतं बंद होतं, त्यामुळं केसमध्ये हा मुद्दा जो आहे त्यामध्ये आपण कोणताही राजकीय हस्तक्षेप करू शकत नाही केसच्या संदर्भामध्ये. पण राजकीय दृष्ट्या आपण दुसरी फार महत्वाची खेळी खेळतोय ज्याला मी गनिमी कावा म्हणतोय, आणि तो म्हणजे बैल या प्राण्याचा जो समावेश करण्यात आलेला आहे संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये तो काढण्यासाठीची आपण सातत्यानं धडपड करतो. म्हणजे आधी गिरिराज सिंगांबरोबर जॉईंट सेक्रेटरी बरोबर मीटिंग झाली, त्या मीटिंग नंतर पुन्हा जे ज्यांच्याकडे पदभार आला त्या पुरुषोत्तम रुपालाजींना भेटलो, त्यांना आपली संस्कृती काय ती दाखवली. आतापर्यंत आपण जे भांडत होतो भावांनो ते सांगत होतो की ही आमची संस्कृती आहे. पण मगाशी जसं आबाराजांनी सांगितलं, आबाराजे आता संसदेमध्ये सुद्धा मंत्री मंडळामध्ये सुद्धा आपण याचं सांगण्याची पद्धत ही 4 स्तंभांवर आधारित केली. 1 म्हणजे ही आमची संस्कृती आहे, 2 म्हणजे आपण कॅटल पॉप्युलेशन सेन्सेसची आकडेवारी समोर ठेवली मंत्र्यांच्या आणि त्यांना दाखवलं की तुम्ही जे गोरक्षणाची जबाबदारी घेता आहात इथं बघा 43% कमतरता आलेली आहे बैलांच्या संख्येमध्ये, आता याला जबाबदार कोण याचं मला उत्तर द्या, ही मागणी आपण आता पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे आपली संस्कृती, 2 म्हणजे देशी गोवंशाचं रक्षण आणि संवर्धन, 3 मगाशी आपले सनई वादकांनी जी भूमिका मांडली त्या पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं एक सशक्त मॉडेल म्हणून आपण याला पुढे आणतो. आणि 4 गोष्ट, आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठीची संधी. जो आपण युक्तिवाद करतो हा युक्तिवाद सुनीलांना हाच करतो की स्पेन मधली बुलफाईट जर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी संधी तयार होते तर माझी बैलगाडा शर्यत ही सुद्धा त्याच ताकदीची आहे आणि ती आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी संधी सुरू होईल. आता या 4 गोष्टींसाठी आपण सरकारकडे भांडतो आहोत की या 4 गोष्टींसाठी तुम्ही आता बैल संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढा. त्यामुळे या 2 पातळ्यांवर आपला सातत्यानं हा जो लढा आहे तो सुरू आहे. यामध्ये अनेकांनी आंदोलनाची भूमिका मांडली. ही आंदोलनाची भूमिका मांडत असताना आमदार संजय काकांनी जी गोष्ट सांगितली, अतुल बेनकेने जी गोष्ट सांगितली ती फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन करायचं आपल्या हक्कासाठी करायचं,
पण नेमकं कोणा विरोधात करायचं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आज तुम्ही शेतकरी आंदोलन बघता दिल्लीमध्ये, जवळपास गेले 6 महिने आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची जेव्हा सुरुवात झाली, त्या आंदोलनाची जेव्हा सुरुवात झाली, जेव्हा पंजाबवरून शेतकरी निघाले ना, या पंजाबवरून शेतकरी निघाल्यानंतर असं सांगितलं जातं की ग्रँड ट्रंक जो हायवे आहे हा अख्खा हायवे खणण्यात आला. हा अख्खा हायवे खणण्यात आल्यानंतर बळीराजा इतका बहादर, त्यांनी जेसीबी आणून खड्डे बुजवले, त्यांनी ट्रॅक्टरला लोखंडाचे पट्टे बांधले काटत ट्रॅक्टर पंक्चर होऊ नये. आणि असं असताना आज तो बळीराजा गेली 6 महिने दिल्लीच्या बॉर्डरवर बसून आंदोलन करतो आहे. त्यामुळे आंदोलन करायचं असेल तर नेमका कोणाच्या कानात आवाज गेला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही बघत असाल संयुक्त महाराष्ट्राचं ज्यावेळी आंदोलन झालं मुंबईमध्ये, मी फक्त ही उदाहरण एवढ्यासाठी देतो का आपल्याला वेळ कळली पाहिजे, आपल्याला अचूक जागा कळली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राचं ज्यावेळी आंदोलन झालं, जेव्हा मोरारजी देसाई मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्या समोर निदर्शनं झाली तर त्याचा चटका बसतो. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर आले होते तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंना काळे झेंडे दाखवण्यात आले होते, त्यानंतर प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला होता. त्यामुळे आंदोलन करायचं ते नेमकं कोणत्या वेळी करायचं ही वेळ आपल्याला एकत्रित बसून ठरवणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर जसं तुम्ही म्हणालात एक पिढी गेली दुसरी पिढी रामभाऊ, तुम्ही म्हणालात दुसरी पिढी थकली, तिसऱ्या पिढीच्या अंगावर उगाच केसेस टाकायचे, यापेक्षा योग्य दिशेने योग्य वेळेवर जर आंदोलन झालं तर ती गोष्ट जास्त महत्वाची ठरेल. त्यामुळे सुनील अण्णा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ही एक नवीन दिशा सुनील अण्णांनी सांगितली, जी सरावासाठी परवानगी आहे, ही सरावासाठी परवानगी मगाशी आबाराज यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं पुढल्या आठवड्यात माननीय जयंत पाटील साहेबांकडे मी बाबा तेच टप्पे सांगतो तुम्हाला, फक्त 3 टप्पे त्याच्यामध्ये. पुढच्या आठवड्यात जयंत पाटील साहेबांकडे जी बैठक आहे, या बैठकीमध्ये जो आबाराजेंनी मुद्दा सांगितला की आर्टिकल 48 अंतर्गत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल याची आपण नक्की चाचपणी करतो आहोत. त्यानंतर परवा येताना संसदेतून यायच्या आदल्या दिवशी सुद्धा मी स्वतः गिरिराज सिंगांना पुन्हा भेटलो, पुरुषोत्तम रुपालांना मी जे भेटलो होतो ते पुरुषोत्तम रुपालाजींना भेटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मागची तुमची बैठक ही आधीचे पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंग आणि जॉईंट सेक्रेटरी यांच्या बरोबर झाली होती, ओपी चौधरी जॉईंट सेक्रेटरींचं नाव, त्यांच्याकडून मी माहिती घेतो आणि मी कार्यवाही करतो हे पुरुषोत्तम रुपालाजींनी सांगितल्यानंतर मी पुन्हा जाऊन गिरिराज सिंगांना भेटलो. पुन्हा जाऊन गिरिराज सिंगांना भेटून त्यांना विनंती केली की आता माझ्यासाठी तुम्ही पुरुषोत्तम रुपालांकडे चला आणि ती मागणी गिरिराज सिंगांनी मान्य केलेली आहे. आता फक्त दोघांची वेळ मला जुळवून दोघांना समोरासमोर बसवून ही गोष्ट मार्गी लावायची. त्यामुळे जो नेहमीचा कायमचा जो मुद्दा आहे कायमचे सुरू होण्याच्या दृष्टीनं साधारणतः सोमवारी आपल्याला कोर्टाच्या संदर्भात काय पुढची हालचाल होते ही आपल्याला माहिती मिळेल पुढच्या सोमवारी. त्यानंतर पुढची बैठक झाल्याबरोबर 2 केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंग आणि आत्ताचे पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला या दोघांची एकत्रित बैठक झाल्यानंतर आपल्याला बैल या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीतून कसा काढता येईल हे दुसरं आपल्याला समजेल. तिसरी गोष्ट राहतो मुद्दा तुमचा आंदोलनाचा, तर संजय काका मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन, या 2 गोष्टी जे तुम्ही डेडलाईन म्हणतात या 2 गोष्टी पुढच्या काही काळामध्ये समोर येतील. या समोर आल्यानंतर जे संजय काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं जो वणवा पेटलाय बाळासाहेब तो वणवा असा पेटला पाहिजे का महाराष्ट्रातल्या वणव्याची धग दिल्लीला बसली पाहिजे असा वणवा पेटला पाहिजे. आणि हा वणवा कधी पेटवायचा तर या फक्त या 2 गोष्टींनंतर याची आपण निर्णय नक्की घेऊ. मगाशी सुनील अण्णा तुम्ही म्हणालात नेतृत्व तुम्ही घ्या, जबाबदारी तुम्ही घ्या, मी म्हणतो सामूहिकपणे पुढे जाऊ.
यामध्ये कुठलेही श्रेय नको। प्रामाणिकपणे सांगतो या मायबाप जनतेने बैलगाडा मालकांनी हा एक विश्वास जो टाकला जो तुम्ही सांगितलं या विश्वासाच्या बळावर एक बैलगाडा मालकाचा ना तू संसदेत पोहोचला। जी काही काम होती गेल्या दोन वर्षात बाकीची सगळी काम असती पुणे नाशिक रेल्वेचं असेल हायवेचं असेल पुणे नगर हायवेचं असेल पण महत्त्वाचं काम राहिलंय आणि ते म्हणजे बैलगाडा शर्यत सुरू होण्याचं काम राहिलंय याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि यासाठी फार महत्त्वाची गोष्ट सांगतो, मला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही संजय काका, ना मला कुठलाही मतदार संघ आहे, ना मला कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, ना मला कधी कुठली निवडणूक लढायची आहे अशी कोणतीही मला महत्वाकांक्षा नाही। आणि त्यामुळं जर बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी जर एका राजकीय व्यक्तीची राजकीय आत्महत्या होत असेल तरी माझी त्याला तयारी आहे हे तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि यासाठी पुढच्या काही काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आपण बैठक मागितलेली आहे। ही बैठक आपण त्यांच्याकडे मागितलेली आहे की काहीही करा पण माझा बैलगाडा सुरू करा आणि तो बैलगाडा पुन्हा कायम स्वरूपी सुरू होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची माझी तयारी आहे। जरी ती राजकीय आत्महत्या ठरली तरी सुद्धा ही माझी तयारी आहे। हे कोणतीही निवडणूक नसताना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या विघ्नहर्त्याच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो। कारण काय गमवायचं काय, गमवायचं काही नाही, गमवायचं काही नाही, दिलेल्या शब्दाला फक्त जागलं पाहिजे। आणि हा दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी गेली 2.5 वर्ष सातत्यानं प्रयत्न करतोय। हे प्रयत्न नेमके काय करतोय हे तुमच्यापर्यंत आज पोहोचवायचं होतं। आणि हे पोहोचवत असताना जसं तुम्ही डेडलाईन म्हणालात त्या डेडलाईननुसार पुढच्या सोमवारपर्यंत कोर्टाचं पुढे काय होईल ही दिशा आपल्या समोर येते। मागच्या 6 तारखेला मी माननीय पंतप्रधानांकडे वेळ मागितलेली आहे, बैठकीची वेळ मागितली, मीटिंगची वेळ मागितलेली आहे। काल मी पुन्हा त्यांना रिपीट ऍप्लिकेशन दिलेलं आहे। त्यानंतर माननीय पंतप्रधानांकडे ज्या वेळी ही भेट होईल त्यावेळी त्यांच्या समोर तुमची सगळ्यांची बाजू हे ठामपणे मांडण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो। या मधल्या काळात माजी पशुसंवर्धन मंत्री आणि आत्ताचे पशुसंवर्धन मंत्री या दोघांची एकदा भेट ही लवकरात लवकर होईल। पुढच्या आठवड्यामध्ये जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आर्टिकल 48 अंतर्गत राज्य सरकार काय करू शकतं हे सगळं आपण पाहू। हे सगळं पाहिल्यानंतर याची जी काही निष्पत्ती असेल ती तुमच्या समोर मांडली जाईल आणि त्या निष्पत्तीनंतर निर्णय आम्ही नाही, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। तुम्ही सांगायचंय आंदोलनाला इथं उभं राहा, तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आंदोलनाला उभं राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो। आणि ते आंदोलन होत असताना दिल्लीच्या कानापर्यंत आवाज पोहोचेल असं आंदोलन हे तुमच्यापर्यंत नक्की। कशा पद्धतीनं त्याची रूपरेषा आखायची हे आढळराव पाटील दादा असतील, महेश दादा असतील, सुनील अण्णा असतील, संजय काका असतील, सगळ्यांनू मते एकत्रित विचारानं आपण या दिशेनं वाटचाल करू। एवढाच तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो।